तुला मूळ रूपात येण्याचं काय सुचलं अमृता? बाबा, ती मूळ रूपात आली म्हणून घरात सगळ्यांनी आरडाओरडा केला आणि मग तू ते रेकॉर्डिंग बंद केलं, नाहीतर आजच सगळ्यांना कळलं असतं की आपण तिघ इच्छाधारी नाग आहोत. आता हिला मनुष्य रूपात कसं आणू? बाबा, तू आता काहीही करू नकोस, असंच हिला घरी घेऊन जा आणि घरी गेल्यावर मनुष्य रूपात आण. गुड सजेशन, तसंच करतो मी. चल ग. मी निघतो आणि तुला एक सजेशन, आलापला कधी कुठे कस सांगायचं हे आपण नंतर ठरवू. हो. तू जास्त विचार करू नकोस प्लीज. हो. चल निघतो, बाय बाय. चल चल घरी चल. बाबा सॉरी. चल आता फायनली बाय. आज आलापला सगळं सांगून टाकणार होते आणि आजच नेमकी ही गडबड झाली. जुईताई, संध्या, हे बघ माझं ऐकून घे. जवळ नका येऊ. बरं ठीक आहे ठीक आहे, पण मी काय म्हणते ते 2 मिनिटं ऐकून घे ना प्लीज. नका नका, जवळ येऊ नका, बहुतेक मला येड लागेल. हे बघ संध्या, तू जे काही बघितलंयस ते अगदी खरंय, पण ते फक्त नीट समजून घे प्लीज. आणि मी मी काय म्हणते ना ते 2 मिनिटं ऐकून घे. काय खरं काय खोट मला काहीच कळत नाही. म्हणजे तुमच्या वडिलांच्या हातात जे पोत होत त्याच्यात तुमची आई होती? तुमचे वडील तुमच्या आईला असं पोत्यात घेऊन फिरतात का? हो, करावं लागतं कधी कधी. अरे बापरे अरे बापरे, हे काय होते हे काय होते. अरे बापरे. संध्या ऐक माझं. हे बघ, मी आता तुला माझ्या बाबतीत सगळं खरं खरं सांगणार आहे, कारण तू स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलंयस आणि कानांनी सगळं ऐकलंय. हे बघ संध्या, संध्या, हे बघ, ही गोष्ट तुला अशा पद्धतीने कळायला नको हवी होती, पण काय करू माझा पण नाईलाज आहे ग. संध्या, तू जे काही बघितलं ते अगदी खरं आहे. हो, मी आणि माझे आई बाबा आम्ही तिघेही इच्छाधारी नाग नागिण आहोत. आरशात आमचं खरं रूप दिसत. अरे देवा, जुईते तुम्ही काय बोलताय ते, तुम्ही आणि नागिन. संध्या, मला माहिती आहे हे सगळं समजायला आणि पचायला थोडं जड आहे, पण हे खरं आहे. संध्या, मला कोणापासून लपवायचं नाहीये ग. इनफॅक्ट मी ठरवलंय सगळ्यांना सांगून टाकायचं, पण काय ना मला थोडा वेळ हवाय. संध्या, नाही हो जुईते मला काहीच कळत नाहीये. संध्या संध्या, तू 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 एकदम शांत हो बघू आणि माझं थोडं ऐकून घे. संध्या प्लीज, तुला हे जे काही कळलं ना ते फक्त आपल्या दोघींमध्येच राहील. तू तू प्लीज कोणाला काही सांगू नकोस. हा, तू तू मला आत्ताच्या आत्ता प्रॉमिस कर तू कोणाला काही सांगणार नाहीयेस. संध्या, या घरात तुझ्याशिवाय मला कोणीच मदत करू शकणार नाहीये ग. कळतंय का तुला संध्या? ठीक आहे जुईते, येतंय थोडं थोडं लक्षात माझ्या. हळूहळू डोक्यात पण प्रकाश पडतोय, पण खूपच हळू. हे बघ संध्या, ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने घरात सगळ्यांना कळली ना तर खूप विचित्र प्रॉब्लेम्स होतील ग. संध्या, तुझ्याशिवाय मला कोणीच मदत करू शकणार नाहीये. तू प्लीज मला समजून घे आणि मला मदत कर. मी हात जोडते. जुईते, हे काय करताय तुम्ही? हात कशाला जोडताय? मला कळतंय तुम्हाला वेळ हवाय, मी तुम्हाला प्रॉमिस करते. तुम्ही काळजी करू नका,
मी कुणाला पण काही नाही सांगणार. संध्या प्लीज प्लीज कुणाला काही सांगू नकोस. मला एकदम जोरदार धक्का बसलाय, एकदम जोरदार धक्का. संध्या आता ही गोष्ट तुला सिक्रेट ठेवायची आहे, प्लीज कोणाला काही सांगू नकोस. मी पाया पडते. तुम्ही कशाला माझ्या पाया पडताय? मीच तुमच्या पाया पडते. इच्छादारी नागिनीचा आशीर्वाद मला पण मिळू दे. काय करते संध्या ग? संध्या संध्या ग काय करतेस? नेमकं काय चाललंय? नाही म्हणजे तुम्ही पकडा पकडी खेळताय की एकमेकींच्या पाया पडताय की कबड्डी खेळताय, मला काही कळत नाहीये. व्हॉट गोइंग ऑन हियर? काय चाललंय कुणालाच कळत नाहीये दादा. संध्या तू खेळताना हरलीस का? नाही दादा. मग काय रडतेस? ते जुईताई. काय जुईताई? काय जुईताईनी मला वेळेवर गावाला पाठवलं नसतं तर बाबाची तब्येत आणखीन बिघडली असती. त्यांनी वेळेवर पाठवलं म्हणून मी बाबाला औषध पाणी करू शकले, म्हणून मी त्याच्या पाया पडत होते, म्हणून डोळ्यात पाणी आलं. अच्छा, म्हणून सेंटी झालीस? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला माहित नव्हतं तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं, मी फक्त चार्जर घ्यायला आलो होतो. तुम्ही बोला, मी जातो. हा तुम्ही बोला. संध्या मनापासून खूप थँक्यू. मला क्षणभर असं वाटलं की तू हे सगळं सिक्रेट आलापला सांगून टाकणार आहेस. सुईताई तुम्ही माझ्यासाठी आणि घरच्यांसाठी खूप केलं, तुम्ही काळजी करू नका. मी प्रॉमिस करते कुणाला पण काही सांगणार नाही. आता तर संध्यालाही सगळं कळलंय, फक्त आता आलापला कळायच्या आत आणखी काही गडबड व्हायला नको. आलाप, हे घे तुझं गरम पाणी. ते राहू दे, पोहे एवढे टेस्टी झालेत ना, एवढे टेस्टी झालेत. हे बघ, तू थोडं टेस्ट करून बघत अस. नाही नकोय मला आता. अगं असं काय करतेस तू? एवढं सगळं टेस्टी बनवतेस आणि स्वतःच टेस्ट करत नाही, याला काय अर्थ आहे? काहीतरीच काय, तू म्हणजे ना आपण कॅन्डल लाईट डिनरला आल्यासारखं करतोय. मग तर तुला टेस्ट करायलाच हवी. नकोय मला. नाही इन्सिस्ट, तुला टेस्ट करायला सांग. आला परे खरंच नकोय. फक्त टेस्टच करायचं ना. बघ संध्या, आई बाबा आणि दादा वहिनी कुठे आहेत ग? नाश्त्याला का नाही आले ते? साहेब आणि आई साहेब देवळात गेलेत नाश्ता करून. राजत्ता आणि गंधर दादा अजून आलेच नाहीत. त्यांचं कालचं भांडण अजून जमलेलं नाहीये. हे कशावरून म्हणतोयस तू? आला परे वेगळं काहीतरी झालं असेल ना. मग अशी मी उतरत होतो ना तेव्हा दादा वहिनीला काहीतरी समजवत होता, ते शब्द माझ्या कानावर पडले, म्हणून मला माहितीये की त्यांच्यात सगळं नॉर्मल नाही झालं अजून. अरे पण नाश्त्याची वेळ झालीये ना, भूक तर लागलीच असेल त्यांना. जुईताई मी देते नाश्ता नेऊन. जुईला चटका बसला असता हो ना, आणि त्या मूळ रूपात आल्या असत्या. काय मूळ रूपात म्हणजे? अरे काही नाही आला, ऍक्च्युली मीच तिला एकदा म्हटलं होतं की माझं मूळ रूप म्हणजे गरम वस्तू न घाबरणाऱ्या मुलीच आहे. एवढंच ना? अच्छा अगं, पण संध्या ते साफ करून घे बघ, सगळं ओलं झालं. बरा गोंधळ आहे. बरं झालं तुम्ही मला सावरून घेतलं आलाप दादा समोर, मी पचकल्यावर. हो तू बोलून गेलीस अचानक. ह्या सगळ्याची सवय नाही ना मला, म्हणून थोडी गडबडली. अगं इट्स ओके संध्या. बरं हे गरम पाणी कोणासाठी? ते काय झालं ना, प्राजक्ताई रात्रभर रडत होत्या, त्यांच्या आईशी त्यांचं भांडण झालंय आणि म्हणून मग आता डोकं दुखतंय. मीच म्हणलं त्यांना वाफ घ्या बरं वाटेल. अगं पण त्यांच्याकडे वाफेचं भांड आहे ना? नाही सुईताई ते बिघडले, म्हणून मग गंधर दादानी सांगितलंय तापवायला पाणी. बरं ठीक आहे घेऊन जा. सुईताई मी भाजीला फोडणी घालतीये, तुम्हीच घेऊन जाय का? गरम पाणी? अरे हा विसरलेच, तुम्हाला गरम चालत नाही ना? गरम वस्तूच्या जवळ गेलात की तुम्ही मूळ रूपात येतात, इथून पुढं कायम लक्षात ठेवी.
जुईते तुम्ही उडत चिरून घ्या, मी गरम पाणी देऊन येते. हो जाते मी हे घेऊन. ती म्हणाली मी तिच्यासाठी काहीच केलं नाही. कोण म्हणतंय? अरे आई, आई मला काल म्हणाली असं. मला खूप वाईट वाटतंय रे गंधार. तुम्ही बायका एक विषय किती दिवस सगळत बसता रे. अगं जाऊ दे ना, तुझी आई आहे ना. अरे आई आहे म्हणून काय वाटेल ते बोलेल का ती? शेवटी तुझीच आई आहे ना. अगं प्राजक्ता म्हणजे मी काय म्हणतो तो विसरून जा ना तो विषय. हा हे बघ, त्या एका भांडणामुळे तुझ्या डोक्याला त्रास, तुझ्यामुळे माझ्या डोक्याला त्रास. बघते ना, तू ना मला समजूनच घेत नाहीस. अगं प्राजक्ता, ही कुठली पद्धत आहे, कुठली पद्धत आहे ही वापरा घ्यायची? हे बघ काय आहे ना, असं तोंड बंद ठेवायचं, काही सेकंदाचा प्रश्न असतो, हे असं घ्यायचं, अशी वाफ घ्यायची, कळलं का? काही सेकंदाचा प्रश्न आहे, तेवढंही जमत नाही का तुला? त्या पूर्वीच्या काळाच्या बायका पण गावातल्या बिचाऱ्या, अख्खं आयुष्य असं घुंगट मध्ये काढायची, नाही तर इथे काही सेकंद सुद्धा जमत नाही आजकालच्या मुलींना. हो ना, एवढंच होत तर तू पण आणायचीस ना घुंगटवाली. अगं मी मस्करी गेली. जाऊ तू वाफ घे, उगाच तोंडाच्या वाफा सोडू नको. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का प्राजक्ता, तू ना पटकन असं कोणाला तरी काहीतरी बोलतेस ना की समोरची व्यक्ती हर्ट होते. काल सुद्धा तुझी आई ना अशाच कारणामुळे हर्ट झाली. असं बोल, तू मलाच बोल. ही संधी आहे त्याचं पण तुला काही नाही ना? नाही, मी काय ऐकलं, मी काय ऐकलं? तू काय गप, सगळं बरोबर ऐकतेस आणि प्रत्येक वेळी बोलते, मी काय नाही ऐकलं. ठीक आहे, मी काही बोलतच नाही. मी काय म्हणतो, तू ही वाफ आहे ना ती अशी नाकातून डोकं असलं तर डोक्यापर्यंत ती घे. म्हणजे कसं, तुझं डोकं दुखणार नाही आणि तुझं डोकं दुखलं नाही की आमच्या कोणाचं डोकं दुखणार नाही. मार मार, तू मार, मलाच टोमडी मार. जाऊ दे, मी वापस घेत नाही. मी ना मी ऑफिसलाच जाते. बहुतेक ना माझ्या नशिबात आराम नाहीच आहे. नुसतं मरमर करायची, कामच करत राहायचं. ताई, मी तुमचं डोकं दाबून देऊ का? गळा दाबून दे ना गळा. राजा तू किती चिडचिड करतेस. वहिनी हा गॅस स्टीमर. मी संध्या म्हणाली तुमचा स्टीमर बिघडलाय म्हणून मी माझ्या रूम मधलं घेऊन आले. बरं झालं आणलं. मला आता काही नकोय. वहिनी डोकं दुखतंय ना तुमचं? दुखतंय ना, डोकं दुखतंय, खूप दुखतंय. पण मी जर आता इथे थांबली ना तर ते फुटेल, कारण हा गंधार माझं डोकं खातोय. अशा परिस्थितीत ऑफिसला गेले म्हणजे समोर जो दिसेल त्याची वाट लावणार. पण जाऊ दे, तुम्ही दोघी लक्ष देऊ ना. दादा हो, बरं वाटत नाहीये त्यांना म्हणून चिडचिड होत असेल त्यांची. नाही 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 नाही, अगं हा स्वभाव आहे तिचा. अगं कुठला राग कधी काढेल ना काही सांगता येत नाही. असो, मी काय म्हणतोय, माझी एक महत्वाची फाईल सापडत नाही, ती शोधायला मदत करशील का तू? हा, या इकडेच कुठेतरी आहे. मी पण शोधते. दादा फाईल कुठल्या रंगाची म्हणालात? संध्या तुला किती वेळा सांगितलंय डार्क निळ्या रंगाची फाईल आहे म्हणून, अशी कशी अचानक गायब झाली फाईल? फाईल तू फाईल फाईल मी बघतो मी बघतो. दादा हात का तो निळा कलर? हा डार्क निळा रंग आहे. डार्क निळा रंग हवाय. सापडेल दादा, नका काळजी करू. माझे बाबा काय म्हणतात, शोधायला गेलं ना येऊ पण सापडे. ही तर साधी फाईल आहे दादा. तू डायलॉग बाजी करण्यापेक्षा ना फाईल शोधायला मदत कर. दादा मी काय म्हणते, आपण कपाटाच्या मागे आणि बेड खाली बघायचं का एकदा? तिकडे कशी जाईल फाईल, माझ्या रोजच्या वापरातली फाईल आहे ती. हो पण एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे ना, बघूया ना एकदा. तुम्ही कपाटाच्या मागे बघा, मी बेड खाली बघते. कुठे? इथे बेड खाली. अच्छा, इथे कशी काय आली पण फाईल? अचानक तिला पाय बी तर फुटले नसतील ना?
दादा मी म्हटलं होतं ना, जिकडे नसेल असं वाटतं नेमकं तिथेच सापडत. हे खरं आहे जुई, अगं आपल्या घरात ना कुठलीही वस्तू कुठेही सापडू शकते. एकदा माझा मोबाईल फ्रीज मध्ये सापडला आणि स्वराचं पुस्तक देवघरात, काहीही होऊ शकतं आपल्या घरी. हो काही होऊ शकत. येस सापडली पाहिजे. हुशा, खरंच खूप महत्वाची फाईल होती हा. थँक गॉड. काय करते पडली ना ती. सॉरी दादा, माझा ना अचानक टोल गेला, चुकून धक्का लागला ताईला. जुई लागला नाही ना तुला? संध्या, ते हा वाफारा काहीतरी चमत्कारिकच दिसतोय. ते बघ तुम्ही, ते हात आणि चेहरा बघ, काहीतरी चमकतोय. दादा वाफारा चमत्कारिक नाहीये. तिचे डोळे बघ. खोटं नाही सगळं. हा मी पाहिलं तसं काही झालंच नाही ना जुई. मला माहिती हा 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 एखादा कुठला तरी नवीन व्हर्च्युअल गेम आहे हो ना जुई. नाही दादा. म्हणजे तू तू खरंच कसं शक्य आहे पण हे जुई, कसं शक्य आहे? अरे लाईफ म्हणजे काही पिक्चर नाहीये. पण दादा ते रिअल लाईफ मध्ये होत ना, ते पिक्चर मध्ये पण होत नाही, ते मला आताच कळलंय. दादा तुम्ही जे बघितलं ते अगदी खरंय. मी इच्छाधारी नागिण आहे. नागिण आहेस तू खरंच? हो. हे कधी झालंय सगळं? अग मी जन्माला आले तेव्हा. अरे बापरे, हा कर कर कम्प्लीट. म्हणजे हे असं काही गरम तुमच्या अंगावर आलं की तुम्ही डायरेक्ट नाग? हो, हे माझ आणि जुई ताई मधलं सिक्रेट होत दादा. आता हे तुम्हाला पण कळलंय. आणि आला आपला? नाही, त्याला अजून माहित नाहीये. दादा एक रिक्वेस्ट करू का? काय? तुम्ही प्लीज आला आपला हे सांगू नका. अगं मी सांगितलं तरी त्याचा विश्वास बसणार नाहीये जुई. हे बघ एक काम कर, तूच सांग त्याला काय सांगायचं ते. हो. म्हणजे तुझे आई बाबा पण? हो. जे काही घडले ना ते बॉलिवूड काय हॉलिवूड पिक्चर मध्ये शोभेल असं आहे. पण दादा तुम्ही नाही सांगणार ना आलापला? नाही जुई. हे बघ जुई, मी तुला गेले 3 ते 4 वर्ष ओळखतोय, अगदी लग्नाआधीपासून ओळखतोय. त्यामुळे माझ्या भावाचा म्हणजेच आलापचा तू एक आधार आहेस, त्यामुळे तू काळजी करू नकोस. मी नाही सांगणार कोणाला, हे आपलं सिक्रेट आहे. कसलं सिक्रेट रे?